हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन सिलेक्ट उरलेलं रोटीपासून एक छटपटीत नाश्ता तयार करणार आहो। तुम्ही बघू शकता दिसायला पण खूप मस्त दिसत आहे आणि टेस्टी पण खूप छान होते। आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटवर कळवा। मग चला तर वेळ काढायला आपण रेसिपी स्टार्ट करूया। इथे सगळ्यात आधी दोन रोटी आहे, तर काल संध्याकाळी केलेलं उरलेलं रोटी आहे आणि हे आपण मिक्सरमध्ये तुकडे करून घेणार आहो। अशा पद्धतीने खूप जास्त तुकडे करून घ्यायचं काही गरज नाही, आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे, त्यामुळे खूप पावडर पण करून घ्यायचं नाही आहे। दाखवते मी तुम्हाला। आणि ह्याच्यात पाणी वगैरे काही सुद्धा वापरलेलं नाही आहे, असंच आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहो। पाणी वगैरे काही सुद्धा वापरायचं नाही आहे। मग चला तर आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया। आता तुम्ही बघू शकता इथं मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर ह्या प्रमाणात आपल्याला रोटीचे तुकडे करून घ्यायचं आहे। आता एक ताटामध्ये काढून घेऊया। खूप सोपी आहे आणि छटपटीत आणि झणझणीत खूप छान होते। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता 2 टेबलस्पून पाणी आपण ह्याजवळ टाकून घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण फोडणी घालून घेणार आहोत। नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटवर कळवा। मग चला तर आता आपण पुढचे प्रोसेस बघूया। आता एक कढई ठेवली आहे, कढई तापलेला आहे। आता आपण ह्याच्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घेऊया आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर इथं 1/2 टेबलस्पून जिरे घालून घ्यायचं आणि 7 ते 8 कडपत्ताची पाने। आणि तुम्ही इथं तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही मोहरी पण घालून घेऊ शकता। आता आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊया। आता ह्याच्यात 2 मीडियम साईजचे कांदे इथं उभे कापून घेतलेलं आहे, ते आपण काय करू थोडंसं कांद्याचं कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया। थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मग चला तर इथं कांदे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण 1 मीडियम साईजची टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे, ते आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। इथं टोमॅटो पण सॉफ्ट झालेलं आहे। आता ह्याच्यात 1/2 टेबलस्पून हळद आणि 1 टेबलस्पून लाल तिखट, तुमचं घर कुठलं अवेलेबल आहे तुम्ही ती वापरू शकता। इथं मी घरात नॉर्मल तिखट आहे ती वापरलेलं आहे। आता सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात तुम्ही मसाला पण वापरू शकता, गरम मसाला कुठलंही तुम्ही वापरू शकता। मग चला तर सगळं मसाला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता इथं 2 टेबलस्पून शेंगदाणे आहे, शेंगदाणे ऑलरेडी फ्राय करून ठेवलेलं आहे, ते आपण घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया। आता लास्ट आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं रोटीचे तुकडे ते आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित मसाला आणि रोटी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊ। आपण पोहे करतो त्या पद्धतीनेच आहे आणि सोपी आहे आणि पटकन होते छटपटीत। इथं तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यात आपण चवीअनुसार मीठ आणि बारीक कापून घेतलेलं कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून साखर। साखर घातल्यामुळे थोडंसं चव छान येते, त्यामुळे साखर घातलेलं आहे। तुम्ही साखर स्किप करू शकता, काही सुद्धा अडचण नाही। आता आपण सगळा पदार्थ मिक्स करून घेऊया आणि प्लेटमध्ये घालून घेऊया। चला तर आजचं रेसिपी तयार झालेलं आहे। वाव, बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप मस्त झालेलं आहे आजचा रेसिपी। आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी असते। आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यानंतर साईड बेल बटन दिसते, त्या बेल बटन पण दाबा, ह्याच्यामुळे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो ह्याच्यावर नोटिफिकेशन तुम्हाला येते। मग व्हिडिओ लाईक करू शकता आणि शेअर पण करू शकता। आणि अशा नवीन व्हिडिओसोबत आणि परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।